संगीत मराठी। ऍक्च्युअली फिल्मची स्टोरी ऐकल्यानंतरच कुठली अभिनेत्री मला असं वाटतं एवढी स्वार्थी असेल किंवा होईल की अशा पद्धतीचा रोल तिला करायला मिळावा। फिल्म इतकी सुंदर झाली आहे त्या प्रोसेसमध्ये असताना सुद्धा खूप मजा येत होती, कारण मला असं वाटतं की आर्ट डिरेक्शन वाईज एवढी रिच किंवा ग्रँड असं आपण म्हणूयात, म्युझिकली एवढी ग्रँड, शूट वाईज एवढी ग्रँड, कास्टिंग वाईज एवढी ग्रँड, म्हणजे आम्ही तिघं तर आहोतच फिल्ममध्ये, पण फिल्ममध्ये मोहन आगाशे आहे, पंढरीनाथ कांबळे आहे, मयूर पवार आहे आणि वैभव मांगले आहे, रीमाताई आहे, म्हणजे तर आय एम शुअर तिचे ब्लेसिंग्स असतील या फिल्मवर। तर त्यामुळे एवढी ग्रँड गोष्टी असताना कुठल्या अभिनेत्रीला वाटणार नाही की आपण या फिल्मचा भाग असावा, तर मी सुद्धा तसाच विचार केला आणि मी त्या फिल्मसाठी रेडी झाले। आणि ऑफकोर्स आमचे प्रोड्युसर प्रदीपजी, प्रतीक आणि आमचे डिरेक्टर मुरली सर, तर ते इतकी मला असं वाटतं की खूप कमी वेळेला असं होतं की प्रोड्युसर्स इतके भक्कमपणे एखाद्या फिल्मच्या पाठीमागे उभे राहतात, आणि बीइंग अ नॉन मराठी प्रोड्युसर, म्हणजे डिरेक्टर पण नॉन मराठी आहे, प्रोड्युसर्स पण नॉन मराठी आहेत, पण तरीसुद्धा मराठीविषयी असलेलं त्यांचं प्रेम आणि ही फिल्म इतकी गोड झाली आहे, इतकी छान झाली आहे। सो आम्हाला असं वाटतं की प्रत्येकजण या फिल्ममध्ये डेस्टिंड होता असण्यासाठी, आणि त्यामुळे येस, म्हणजे आम्ही तिघंही या फिल्ममध्ये आहोतच। माझं म्हणणं काही फार वेगळं नाही आहे या दोघांपेक्षा। आय गेस प्रत्येक ॲक्टर, जसं तेजू म्हणली की खूप सेल्फिश असतो, त्याला प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करून बघायचं असतं, आणि आय गेस या फिल्मच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच ती एक वेगळी बाजू आमच्यातली एक्सप्लोर करता आली। कारण मी जे कॅरेक्टर केलं आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे, मी काय कॅरेक्टर आहे हे आत्ता सांगू शकत नाही, कारण ते खूप की कॅरेक्टर आहे या फिल्ममधलं, आणि ते एका अशा पॉईंटला येतं की जिथून आमचा चित्रपट एक वेगळं वळण घेतो, त्यामुळे त्या कॅरेक्टरबद्दल मी आत्ता फार बोलणार नाही, पण एक नक्की की हे कॅरेक्टर करताना मला खूप वेगवेगळ्या शेड्स एक्सप्लोर करता आल्या, जे आम्ही सगळेच ज्याची वाट बघत असतो की असं काहीतरी प्रत्येक फिल्ममध्ये ना असं होतं की एखादा सीन असा यावा जिथे सगळं काही ती कसोटी लागावी किंवा सगळे एफर्ट्स लावता यावेत, आणि फॉर्च्युनेटली माझ्या कॅरेक्टरला तशा अनेक मोमेंट्स आहेत या चित्रपटात। सो मला खूपच मजा आली हे करताना कॅरेक्टर म्हणून किंवा ॲक्टर म्हणून, आणि अदरवाईज तर तेजू माझी जुनी मैत्रीण आहे, त्यामुळे तिच्याबरोबर मला खूप वेळ घालवायला मिळणार होता या फिल्मच्या निमित्ताने। सो आय वॉज व्हेरी हॅपी कारण मला तेजूच्याबरोबर काम करायला मिळेल, अंकुशची मी खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी की माझे सगळे सीन्स अंकुशबरोबरच आहेत। आणि ओव्हरऑल आय गेस ती प्रोसेस खूप जास्त मजेशीर झाल्यामुळे तो सगळा फ्रेशनेस, ती सगळी एनर्जी, ती आता जेव्हा फायनल प्रोडक्ट आम्ही बघतो तेव्हा त्याच्यात उतरलेलं दिसतंय सगळं असं मला वाटतं। मला असं वाटतं की ना ही फिल्म जेवढी तुमची क्युरिओसिटी वाढवते तेवढं चांगली गोष्ट आहे। या फिल्ममध्ये मला असं वाटतं की फॅमिलीने एकत्र बघावी अशी ही फिल्म आहे। ही ॲक्शन किंवा ट्रायंगल असलेली किंवा फक्त हेच आहे फक्त तेच असं न होता, मला असं वाटतं की घरातल्या सगळ्यांना ही फिल्म बघायला आवडेल। आमच्याबरोबर जसं माया या फिल्ममध्ये कॅरेक्टरचं नाव आहे हिचं, तर तिची जी जर्नी आहे टुवर्ड्स देवासाठी, त्या जर्नीबरोबर तुम्ही देखील फिराल आणि तुम्ही देखील तोच अनुभव घ्याल जो तिने अनुभव घेतला आहे। तर मला असं वाटतं की तिला वाटेत भेटणारी माणसं, त्या त्या सिच्युएशन्स आणि मग निसर्गरम्य ठिकाणी गेल्यानंतर येणारे अनुभव, ह्या सगळ्या गोष्टीचा तिला तिच्या आयुष्यात कसा फरक पडतो तसा तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात फरक पडेल याची मला खात्री वाटते। सो कुठल्याही खास जॉनरची फिल्म नाही आहे, सगळ्या जॉनरला एकत्र आणणारी अशी फिल्म आहे। लोकेशन वाईज आय गेस मला असं वाटतं पर्सनली की इतकं छान पद्धतीने कोकण या आधी कुठल्याच फिल्ममध्ये दिसलेलं नाही आहे ज्या पद्धतीने आमच्या फिल्ममध्ये दिसणार आहे। खूप कलर्स आहेत कॉस्ट्युममध्ये असतील किंवा ॲक्सेसरीजमध्ये असतील, नेचरचे काही कलर्स आहेत स्पेसिफिक ते असतील, निळ्याच्या खूप साऱ्या शेड्स, ब्लूच्या खूप साऱ्या शेड्स, खूप वायब्रन्स आहे सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये, जो मला डेफिनेटली खात्री आहे की एक आय प्लीजिंग म्हणतो आपण तसा अनुभव असेल प्रेक्षकांसाठी।
त्यामुळे ऑब्व्हियसली शूट अशा अशा जागांवरती झालंय की जिथे आम्ही सुद्धा काही मिनिटं शूटिंग सोडून ते बघत बसायचो. सो कोकणात आंबाघाटात शूटिंग झालंय, मुंबईमध्ये काही भाग चित्रित झालाय. आंबाघाट आम्ही जेव्हा शूटिंगला गेलो होतो तेव्हा पाऊस होता तिथे, नंतर एकदा परत गेलो होतो तेव्हा थंडी होती. सो वेगवेगळ्या सीझन्समध्ये आम्ही कोकण एक्सप्लोअर केलं आहे. तेजूने तर भर उन्हात सुद्धा शूटिंग केलं आहे, तळतळत्या उन्हात सुद्धा तिने शूट केलंय. उन्हाळ्यात सगळे ऋतू तुम्हाला या फिल्ममध्ये बघायला मिळतील. आणि स्पेसिफिकली मला उल्लेख करायचा वाटतो तो म्हणजे आमच्या आर्ट डिरेक्टर्सचा, म्हणजे नौशाद मेमन सर आमचे जे आहेत आर्ट डिरेक्टर, त्यांनी ही एक रिच फिल्म केली आहे. म्हणजे तो रिचनेस त्या प्रत्येक फ्रेममध्ये आहे. आमच्या डिरेक्टर, आमचे डिरेक्टर आहेत मुरली नलाप्पा, त्यांनी तो रिचनेस खूप छान पद्धतीने कॅप्चर केला आहे. आणि आमचे जे DOP आहेत भरत पार्थसारथी आणि विजय मिश्रा, त्यांनी ते सगळं त्यांच्या लायटिंगमधून, त्यांच्या कॅमेऱ्यातनं, त्यांच्या नजरेने आपण ती फिल्म बघतो आहे. त्यामुळे ते फार सुंदर पद्धतीने आपल्यापर्यंत येतं. आणि बाकी काय, दोन सुंदर सुंदर चेहरे सतत दिसत राहतात, त्यामुळे खूपच छान दिसते फिल्म. आय गेस अख्खी फिल्मच एक एक्सपिरियन्स आहे, किंवा अख्खी फिल्मच एक अनफगेटेबल जर्नी आहे असं आपण म्हणूया. कारण फिल्मची सुरुवात जिथून झाली त्या फिल्मच्या प्रत्येक गोष्टी इतक्या युनिक आणि वेगळ्या होत्या, तर त्यामुळे असं स्पेसिफिक नाही सांगता येणार. फक्त एक सांगेन की आम्ही ना आंबाघाटात शूट करायला गेलेलो आणि तिकडे खूप जास्त पाऊस झाला. म्हणजे आमचं इनमिन दिवसभरातलं अर्धा तास वगैरे काम निघालं असेल, पण खूप पाऊस होत होता. आणि फायनली आम्हाला वी हॅड टू रॅप अप द स्केड्यूल अँड कम बॅक टू मुंबई. एक तर आम्हाला इतका आनंद झाला होता कारण ते इतकं व्हर्जिन लोकेशन होतं, तिकडे कधी कोणी शूटच नाही केलं आहे, तर त्यामुळे त्या लोकेशनचंच आम्हाला इतकं अप्रूप होतं. आणि नंतर ते अर्ध्यातनं सोडून यायचं होतं, पण आमचे प्रोड्युसर्स वर सो, म्हणजे काय म्हणूयात, इतके शुअर होते की नाही आम्हाला हेच लोकेशन पाहिजे. आम्ही भलेही मी सांगते ते अगदी 9 जुलैतलं सांगते, तर ते म्हणाले की पाऊस पूर्ण सरू देत, पाऊस सरल्यानंतर आपण पुन्हा तिकडे जाऊया. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी उर्मी असते किंवा हे जे पॅशन असतं टुवर्ड्स सिनेमा मेकिंग, हे खूप महत्त्वाचं आहे. तर आमच्या प्रोड्युसर्सला मी क्रेडिट देईन, डिरेक्टरांना ते क्रेडिट देईन की त्यांनी ते धरून ठेवलं की नाही याच लोकेशनवरती पुन्हा शूट करायचं आहे. म्हणून त्यामुळे आमच्या बाजूनी एक गोष्ट घडली की इतका सुंदर पाऊस झाला तिकडे, आणि जेव्हा आम्ही नोव्हेंबरमध्ये परत तिकडे गेलो शूट करायला तेव्हा कम्प्लीट ग्रीनरी होती, इतकी सुंदर सुंदर धुकं, इतकं सुंदर सुंदर फुलं, आणि तिथे इतकी सुंदर सुंदर काय फुलपाखरं होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला, म्हणजे जे म्हणतो ना आपण की जे होतं ते चांगल्यासाठी होतं, तर तसंच या फिल्मच्या बाबतीत. म्हणजे आर्थिक नुकसान ऑब्व्हियसली झालं, ते खूपच दुर्दैवाचं आहे, पण तरीसुद्धा मी म्हटलं ना की फिल्म मेकिंगचं जे पॅशन असतं त्या पॅशनला धरून प्रोड्युसर्स म्हणाले की नाही, विल गो देअर अँड शूट अगेन. तर नोव्हेंबरमध्ये हे सगळं आम्हाला अनुभवायला मिळालं. आणि मग अशी स्पृहा म्हणाली तशी की वेगळेच कलर्स, म्हणजे निळ्याचे निळे कलर्स आपल्याला माहिती, ऑब्व्हियस निळा कलर, ग्रीन कलर हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या एवढ्या शेड्स असतात हे तिकडे जाऊन प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं. तर त्यामुळे ओव्हरऑल ही फिल्मच कम्प्लीट इज अन एक्सपिरियन्स. जेव्हा हे ठरलं देवा एक अतरंगी असं करायचं, तेव्हा अतरंगी शब्दाला धरून आम्ही प्रयत्न करायचा, म्हणजे त्याला तयार करायचा प्रयत्न केला आम्ही. सो प्रियंका जवेरीजीने आमचे कॉस्ट्युम्स केले, म्हणजे तिघांचे कॉस्ट्युम तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत. तर माझं कॉस्ट्युम त्या प्रियंकाने केलं, तिने ती स्टाईल तयार केली की बाबा एक हॅरमसारख्या पॅन्ट्स असेल आणि त्याच्यावरती विचित्र कलर्स असलेले झब्बे असले, कानात असेल, गळ्यात असेल. विवेक लोखंडे हेअर जो माझे केस कापतो त्यांनी ही स्टाईल बनवली, मागे वी केला. आणि आता ती स्टाईल अशी इतकी छान फेमस व्हायला लागली की हळूहळू लोक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण फोटो काढून ते आम्हाला पाठवतात. आणि आम्ही काउंट पण ठेवला की जणांनी स्टाईल केली. पोस्ट करायला इतकी गर्दी आहे, पण आता आमच्याकडे इनफॅक्ट रिलीजसाठी आता दिवस कमी राहिले, त्यामुळे तरी दिवसाला 3-3 आता फोटो टाकायचा प्रयत्न, तरी ते कमी पडतील मला असं वाटतं दिवस. पण ही चांगली गोष्ट आहे की लोकांना असं कॅरेक्टर आवडतं आहे, किंवा ते येण्यापूर्वी लोकांना ती स्टाईल आवडते, ज्याचा ज्यासाठीच हा प्रयत्न होता आमचा की हे कॅरेक्टर लक्षात राहू. अनेक फिल्म्स करत असताना आपल्याला माहिती असतं की बाबा जेव्हा मी ॲज अ देवा येतो असतो, ही माया म्हणून येते, ही मीरा म्हणून येते, तर ते लक्षात राहावं. तर मला असं वाटतं की काम करून आपण ते लक्षात ठेवू शकतो, प्रयत्न करू शकतो, पण ते येण्यासाठी लोकांनी थिएटरमध्ये शिरण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो तो प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला.
म्हणजे यात डिरेक्टर मुरलीने लप्पा असतील किंवा आमचे प्रोड्युसर असतील किंवा असिस्टंट्स असतील किंवा हे दोन्ही असतील, सगळ्यांना काही ना काहीतरी त्याच्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे की ज्यांनी हा देवा उभा केला आणि तो अतरंगी हवा होता, कलरफुल हवा होता, तो तसा तयार झाला. मला असं वाटतं की टर्बन फेमस म्हणजे ॲक्च्युली इट वॉज इझी. जेव्हा आम्ही फायनल करत होतो तिचा लुक, तेव्हा आमची कॉस्ट्युम डिझायनर आहे, तिने मला तो स्कार्फ दिलेला. तर मी म्हटलं स्कार्फ खूप कॉमन आहे, सो लेट्स डू समथिंग विथ इट. तर मग आम्ही ठरवलं की तो डोक्याला बांधूयात. म्हणजे इतक्या इझी गोष्टी आहेत ज्या इझी अवेलेबल आहेत, प्रत्येकजण यूज करतो, फक्त स्टायलिंग त्याचं वेगळ्या पद्धतीने केलं आहे. सो वी रिअली वॉन्टेड इट टू मेक वी वॉन्टेड टू कीप इट सिम्पल सो दॅट ते खूप इझी पडेल लोकांना फॉलो करायला. आणि अंकुशचं काय किंवा माझा काय हा लुक इतके जण करून पाठवत आहेत, तर त्यामुळे छान वाटतं, मस्त वाटतं की लोकांना आवडतं आहे, आपला लुक आवडतो आहे. आणि तेजस्विनी मायासारखी दिसते, अंकुश देवासारखा दिसतो. म्हणजे आमच्या डोक्यात जे कॅरेक्टर्स प्लॅन्ड होते त्या कॅरेक्टर्सनुसार आम्ही दिसतो आहे, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. माझं वैयक्तिक फेवरेट गाणं आहे तू भेटना रोज रोज नव्याने, जे श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांनी गायलं आहे. अमित राजने हा सगळा अल्बम केला आहे, सो त्यांनी खूप वेगवेगळी गाणी दिली आहेत. त्याच्यापैकी हे एक गाणं माझं आवडीचं आहे. दुसरं माझं आवडीचं गाणं आहे ते अँथम सॉन्ग, जे देवा अँथम सॉन्ग खूप फेमस झालं आहे. त्याची ही स्टेप देखील खूप फेमस झाली, लोक ही स्टेप करून करून आम्हाला व्हिडिओज पाठवत आहेत, सो मजा येते. आणि तिसरं गाणं म्हणजे जराशी जराशी, यावरून तुम्हाला कळलं असेल की मला तिन्ही गाणी खूप आवडतात. सो माझं फेवरेट असं एक गाणं आणि अख्खा अल्बम आहे, आणि ह्याचं क्रेडिट अमित राजला जातं. लिरिसिस्ट आपले क्षितिज पटवर्धन, त्यांनी तीन गाणी लिहिली आहेत, त्यातलं एक गाणं गुरु ठाकूर यांनी लिहिलं आहे. सो अजय गोगावलेने देवाचं अँथम सॉन्ग गायलं आहे. सो सगळी गाणी अशी मस्त झाली आहेत. हर्षने आता जराशी जराशी गाणं, जे आता आऊट झालं तुमच्याकडे, तुमच्याकडे खूप बघितलं होतं ते गाणं, तर ते देखील खूप छान झालं आहे. सो अल्बमच इतका सुंदर झालं असल्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि ती बघायला देखील सुंदर आहेत. सो तुम्हाला थिएटरमध्ये एन्जॉय करता येईल. 1 2 3 स्टार. अधीर होईल मन पुन्हा सुखाने, वाट पाहिल तेही आनंदाने. अधीर होईल मन पुन्हा सुखाने, वाट पाहिल तेही आनंदाने. भेटणारे रोज रोज नव्याने, तू भेटणारे रोज रोज नव्याने. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या दोघींसाठी. ही पण चाल चांगली होती मला असं. एकदा ना आम्हाला इतकं डिफिकल्ट सॉन्ग आम्ही चूज केलं, श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांनी गायलेलं गाणं जर का आम्ही गाणार असतो, श्रेया घोषाल सोनू निगम तेजस्विनी पंडित काही कॉम्बिनेशन नाही ना, मधल्या मध्ये माझं मरण. तू देवा अँथम सॉन्ग ऐकत ना? हो, येत ऐकायला सुरात आहे. सेम करेक्ट, यस. देवा ही फिल्म या वर्षाच्या शेवटी शेवटी येते, 22 तारखेला, 22 डिसेंबरला. तर मला स्वतःला असं वाटतं की आम्ही फिल्म करताना हाच नेहमी विचार करत असतो की तुम्ही फिल्म बघितल्यानंतर ते 2 तास तुम्हाला खूप छान जावे आणि आयुष्यभरासाठी लक्षात राहावे. सो फिल्मची मागणी हीच होती आमची की तुम्हाला आम्ही खुश ठेवू शकतो, तर ही फिल्म तुम्हाला 2017 संपत असताना खूप खुश ठेवणार आहे, खूप आनंदी ठेवणार आहे. 2017ची सुरुवात ती सध्या कार्यकर्त्याने झाली होती आणि ती खूप छान झाली होती, लोकांना फिल्म खूप आवडली, तर शेवट देखील तसाच चांगला व्हावा या देवाच्या निमित्ताने असं मला वाटतं. आणि माझ्यावर 2 देविया पण आहेत, सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा. आय गेस खूप छोट्या छोट्या गोष्टीत आपण कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो आपलं जे लाईफ असतं ते. आमची फिल्म हेच सांगते की एवढं कॉम्प्लिकेटेड करण्यासारखं काही नाही आहे, आलेला दिवस तो जसा येतो आहे तसं त्याला अप्रोच करा आणि तसं हसत हसत छान कलरफुल जगूया. आणि आय गेस सेलिब्रेशनचं सगळं वातावरण आहे, इयर एंड जवळ येतो आहे, आपलं न्यू इयरच्या तयाऱ्या सगळ्यांच्या चालू झाल्या आहेत. सो आमची अशी इच्छा आहे की डायरेक्ट 31 डिसेंबरला न्यू इयर करण्यापेक्षा आपण
2022 पासूनच न्यू इयर सेलिब्रेशनची सुरुवात करूया आणि थिएटरमध्ये जाऊन आमच्या सगळ्यांसोबत तुम्ही आपलं नवीन वर्ष सुरू करा. त्यामुळे प्लीज 22 डिसेंबरला थिएटरमध्ये येऊन देवा बघा. डोळ्यांना सुखावेल असं रमणीय लोकेशन्स आहेत, कानाला सुखावेल असे श्रवणीय संगीत आहे आणि आता राहिली फक्त जीभ. तर येऊन तुम्ही जेव्हा चित्रपटगृहात याल, पुन्हा नव्याने आमची गाणी ऐकाल, तेव्हा ती गात गात जाल म्हणून तुमची जीभसुद्धा सॅटिस्फाय होईल असं मला वाटतं. या तुमच्या सगळ्या तुमची सगळी इंद्रिय उघडून जाऊ देत या आणि सेलिब्रेट करा नवीन वर्ष. म्हणजे जे आत्ताचं वर्ष आहे ते खूप उत्साहात संपवा आणि नवीन वर्ष तेवढ्याच उत्साहाने किंवा आनंदमयी सुरुवात करा. देवा बघून 22 डिसेंबरला चित्रपटगृहात. संगीत मराठी.